जालना शहरात गर्भलिंग निदान करून गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांचा पर्दाफाश करण्यात आलाय. या घटनेनंतर डॉक्टर फरार झालाय. सतीश गवारे असं या फरार झालेल्या डॉक्टरांचं नाव आहे. जालना शहरातील ढवळेश्वर परिसरात राजुरेश्वर क्लिनिकमध्ये गर्भलिंग निदान करून गर्भपात करण्यात येत असल्याची तक्रार पुण्यातून जिल्हाधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार सापळा रचून जिल्हा शल्य चिकित्सक आणि पोलिसांनी एका गर्भवती महिलेला दवाखान्यात पाठवून ही कारवाई करण्यात आली. गर्भलिंग निदान आणि गर्भपातासाठी 40,000 रुपये घेत असल्याची माहिती या कारवाईतून समोर आली आहे. या कारवाईनंतर डॉक्टर दवाखान्यात गर्भवती महिलांच्या तपासणीसाठी असलेली मशीन घेऊन फरार झाला आहे. दवाखान्यात छापा टाकल्यानंतर गर्भपाताच्या किट, औषधी, वेगवेगळ्या मशीन असं साहित्य पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकाला आढळून आलं असून हे साहित्य जप्त करण्यात आलं आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गर्भपात करणाऱ्या डॉक्टरसह 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. जस्ट आपल्याला माहिती आहे 12:50 हा टाईम झालेला आहे आणि आत्ता आमची ही पूर्ण कारवाई पूर्ण झालेली आहे. प्रक्रिया ही कारवाई म्हणजे आम्हाला पुण्यावरनं कुटुंब कल्याण राज्य इथून एक तक्रार प्राप्त झाली होती 25 तारखेला 25 एप्रिल रोजी की जालना येथे एक अवैधरित्या गर्भलिंग निदान होतं आणि अवैधरित्या गर्भपात होतात. तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड सर आणि माझी पूर्ण जिल्हास्तरीय टीम आम्ही यांनी एक स्टिंग ऑपरेशनची मोहीम आखली आणि त्यामध्ये एक गरोदर महिला हिला तयार करून त्यांचे स्टिंग ऑपरेशन करण्याचे पूर्ण आम्ही प्लॅनिंग केले होते आणि ते सक्सेसफुलच होणार होते. पण ऐनवेळेला त्या डॉक्टर सतीश गवारे जे राजुरेश्वर क्लिनिकची जी तक्रार होती त्या क्लिनिकचे डॉक्टर सतीश गवारे डिग्री त्यांची BMS आहे लिहिलेली बाहेर तर असे त्या ठिकाणी केलेले असता तर वेळेवर त्यांनी दगा दिल्यामुळे ती आमची मोहीम फत्ते होऊ शकली नाही. पण त्याच वेळेस आम्ही हा निर्णय घेतला की डायरेक्ट क्लिनिकमध्ये जाऊन आपण तिथे छापा मारायचा. मग आमची पूर्ण टीम पोलीस यंत्रणेसह तेथे गेली असता तिथे एक महिला गरोदर महिला तिला IV चालू होते आणि आमच्यासोबत आमच्या गायनेकॉलॉजिस्ट मॅडम पण होत्या. माझी जी पूर्ण टीम आहे ती म्हणजे मी स्वतः डॉक्टर विजय वाकोडे जे स्वतः रेडिओलॉजिस्ट आणि मेडिकल सुपरिटेंडंट आहेत, गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टर घोलप मॅडम, विधी सल्लागार ॲडव्होकेट सोनाली कांबळे आणि तसेच PSI श्री जलवार साहेब आणि त्यांची पूर्ण टीम. तर हे आम्ही तिथे गेले असता महिलेला सलाईन चालू होते आणि जेव्हा गायनेकॉलॉजिस्ट यांनी तपासणी केली असता ती महिला गरोदर असल्याचे लक्षात आले आणि त्याच वेळेस असं लक्षात आलं की तिला कळा पण स्ट्रॉंग अशा कळा येत होत्या. म्हणून आम्ही तात्काळ तिला महिला रुग्णालय येथे शासकीय 108 ची ॲम्ब्युलन्स आहे त्यामध्ये शिफ्ट केले आणि म्हणजे अवघ्या 10 मिनिटांमध्ये तिथे तिचा गर्भपात झाला आणि त्या ठिकाणी आम्हाला एक संशय स्त्री जातीचे भ्रूण आढळून आले. आणि मग त्याच वेळेला मग बाकीच्या टीमच्या मेंबरनी तिथं जे उपस्थित असलेले डॉक्टरांचे मदतनीस आणि दोन एक महिला मदतनीस यांची चौकशी केलेली असता कारण डॉक्टर सतीश गवारे आणि त्यांचा जो साथीदार होता संदीप गोरे हे आज सकाळपासूनच गाडी आणि मशीनसहित फरार झालेले होते. आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले मॅडम यांच्या फिर्यादीवरनं पोलीस ठाणे चंदनझिरा या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 144/2022 Column 312, 313, 315, 120(1), 334 मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट 33 त्यानंतर PCB PNDT Column 3 आणि 6 याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. यातील जे मुख्य आरोपी आहे तो आरोपी फरार आहे. एक जो नौकर आहे त्याला जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे. गुन्हा रजिस्टर आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही सुरू करत आहोत आणि जे जे आरोपी यात आहेत त्या सर्व आरोपींना अटक करून यांनी कशा प्रकारे आज पावतो किती लोक किती गर्भ निदान करून किती भ्रूण हत्या
केलेल्या आहेत. या सर्वांचा सविस्तर तपास आम्ही करत असून आरोपीला अटक करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहोत. सर, मुद्देमालामध्ये काही रोख रक्कम किंवा अन्य काही साहित्य जप्त केले का? हा, 18,000 रुपये फिर्यादीमध्ये नमूद आहे आणि बाकी इतर मेडिकल जे साहित्य आहे ते वैद्यकीय अधिकारी यांनी फिर्यादीमध्ये नमूद केलेलं आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.